नमस्कार मंडळी, गुजर रंगनेते माझं स्वागत आहे. आषाढी एकादशीने तमने शुभेच्छा. आषाढी एकादशीने पंढरपूरनी जत्रा भराव्यात. आषाढी एकादशीने देवशयनी एकादशी पण केज म्हणजे आपण केज ना त्यातील देव 4 महिना सुईजा आणि बठ्ठा मंगलविधी कार्य लग्ना बंदेज. 29 जून 2023 ने आषाढी एकादशी आहे. ते निमित्ताची आपण उपवासाची मिनी थाळी बनवतो. मिनी थाळी इनी करता कारण आपण उपवासने भरपूर पदार्थ बनावो. ती नवे बेसिक आहे ते भगर आमटे. चलो तो विलीने सुरुवात कर. भगर बनावून करता आपण 1 वाटकी भगर लिहिली, अर्धी वाटकी शिंगोंदाणानं कुटलेले, 1 मोठं बटाटू लिहिले, 3 साल काढीने कट करली, 1 मोठं चमचो समार लिहिले, 1/2 चमचो जिरू लिहिले, मिठू स्वादनुसार 1 हिरवं मरचू आणि 1 मोठं चमचो शिंगोंदाणा लिहिला आहे. आपण या कढई गरम करलेली आहे आणि तिने आम्ही 3 ते 4 मोठा चमचा तेल लागेल. तेल आपण गरम ते की आपण तिने आम्ही जिरू लागसू. जिरू फुली की आपण तिने आम्ही शिंगोंदाणा लागसू आणि हिरव मरचू लागे देसू. इने हाडा व्यवस्थित आपले सतळेले वाणू आहे. मरचू आणि शिंगोंदाणा थोडंसं तळाय की आपण तिला आम्ही बटाटू लागसू. बटाट्याने पण आपण मिक्स करलेसू आणि ते पण मस्तपैकी तळलेसू. बटाटू तळाई गई की आपण तिला आम्ही समार लागसू आणि मिक्स करणे हवं आहे. आपण पाणी लागणार आहे. पाणी आपण या गरमच लेवाणू आहे आणि पाणी आपण भगरना 4 पट लेवाणू आहे. पण पाणी आहे भगरना जे क्वालिटी आहे तिने आपण पण डिपेंड करत. पण 1 वाटकीने 4 वाटकी पाणी आहे परफेक्ट होऊ शकत. जर आपण थोडीशी ढिली करा नसे भगर काय परफेक्ट प्रमाणे. मिठूला किती दो आपण हवडया आणि आपण या अर्धन उकळी जेलू येईल तिने आम्ही आपण हवडायचे भगर आहे. आपण ते स्वच्छ धुवून द्यायली आहे आणि ते हवं आपण भगर लाखी देसी. भगर लाखीने मिक्स कर देसू आपण हवडाईने. आणि गतकी की आपण एवढा झाकण लगाडानी आहे आणि वचमे आपण हडते झाकण उघाडीने आपण तिने मिक्स करले आणि कारण भगर आहे हेटा लागी शकत म्हणून वचमे आपण हालाईने आणि झाकण झाकीने आपण तिने पुरी चढायले म्हणी. किंवा पद्धती आपण चेक करतो रे म्हणून आपण या भगर 80% सुधीचे चढी गई 70-80% चढी की आपण तिने आम्ही शिंगोंदाणाचे कुटे ते मिक्स करते. शिंगोंदाणा कुटला की सुद्धा एकदा आपण झाकण झाकीने मुखी देसू. आणि बा पद्धती आपण भगर तयार पाहिजेली आहे. थंडी थाळानंतर ती ते वय थोडीशी हरकळी थाळ म्हणून आपण कन्सिस्टन्सी एकदम बरोबर. आवडा आपण आमटी करलेसू. तिने करता 1 मोठी वाटकी दही लिहिली आहे. 1/2 वाटकी शिंगोंदाणा कूट, मिठू 1 चमचो साखर आणि जिरू लिहिले 1/2 चमचो आणि हिरवं मरचू. आवडा आपण 1 बाऊलने दही लाटलेसू. तिने आम्ही शिंगोंदाणा कूट आपण मिक्स करावे आणि मिक्स करीने आपण थोडस तिने पाणी लागले असेल. पाणी लागीने आपण आवडा रवई किंवा ग्राइंडर ते आपण तिने घोटिले. आणि आवडा आपले उरलेले जे ग्लास मध्ये पाणी आहे ते बटू लाखानी आणि हवडा आपण ते आमटीने तडको द्यायलेसू. तिने करता आपण या भांडणाने तेल लावलेलू आहे. तिने आम्ही 1 हिरवं मरचू लागलेली आहे आणि मरच्याने व्यवस्थित आपण तळलेसू. मरच्या पे धुवाधुवा जे स्पॉट आवा त्यासुद्धा आपण तिने तळले वाणा आहे. मरचू तळाय की आपण तिने आम्ही 1/2 चमचो जिरू लाखानी. जिरू पण आपण मस्तपैकी फुली की आपण तिने आम्ही आहे दही आणि शिंगोंदाणा खूप भुजी मिक्सर होतो ते लागलेस. आणि इने आवडा आपल्या एकसरखी हलवानी तो आपली जी आमटी ते सुद्धा फुटी शकत. उकळी आवड त्यासुद्धा आपल्या तिने हलवानी होती. उशी मुलांना जे कुठे तिने म्हणजे दाणांना फोतळ आणि काय म्हणून थोडीशी लालसर देखाय रे नाही तर आपली आमटी एकदम धुळी सप्ते खावायची.
फावडायला मी आपण मिठू टाकली आहे आणि साखर टाकली आहे. आणि आमटी आपने आपल्या पद्धती जिने जी भी लागत ती पद्धती आपण पाणी किंवा घट्ट बनवणी आहे. हमारे आमटी पीठ म्हणून आम्ही थोडीशी पातळ लागत आपने आमटी आवडे आगत की जे लिए तयार थे जेली आहे. आवडे आपण मरचा बनायची असेल तिने करता आपण कढई मुकेली आहे. कढई गरम थे की आपण तिने आम्ही तेल लागणू आहे. तेल लाखी तिने आम्ही आपण जिरू लागसू. तिने आम्ही जे जाडा मरचा आवाज आपण हिरव ते कमी तिखावर तिने पुरा बिया काढलेला आहे आणि तिने व्यवस्थित आपण फ्राय करण्याचं मिठू पण लाखाणू आपण तिने आम्ही तिने आपण फ्राय करणे लागू तिने खोकाणं खूप उडत ना म्हणून आपण झाकण झाकीने तिने फ्राय करले नाही. वजमे वजमे एक बेद आपण झाकण उगाडी घालायला वाण आहे आणि आपल्या मरचा पुरं तळ आहे गाकी पण आपण शिवून कुठ लागसू नेवा पद्धती आपल्या मरचा पण तयार आहे. आणि आपली थाळी आपण सर्व करता येईल. व्हिडिओ गमे असतो लाईक करू शेअर करू आणि सबस्क्राईब करू. धन्यवाद.